आणि आता महत्वाच्या बातम्या आपण पाहूया. शिंदेच्या डोक्यामध्ये हवा, त्यामुळे ते जमिनीवर वरच उडतात. शिंदेकडून मर्जीतल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम. शिंदेने राजीनामा द्यावा तर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना बरखास्त करावं. राऊतांचा हल्ला बोल. हवा उनके दिमाग में गई है. हवा ज्यादा नहीं है, हवा उनके दिमाग में है. यहाँ सर में हवा घुस गई है, इसलिए वो जमीन से ऊपर उड़ रहे हैं. सतेज पाटलांनी विशाळगडावरील अतिक्रमणावर घेतलेली भूमिका शिवप्रेमींची आहे का? सतेज पाटलांच्या वक्तव्यानंतर नितेश राणेंचा सवाल. गड किल्ल्यांवर होणाऱ्या या अतिक्रमणाबद्दल या महाविकास आघाडीतले कोणच कधी बोलताना दिसले नाही. म्हणून ह्यांना मी औरंग्यांचे आणि टिप्याचे पिल्लावळ म्हणून म्हणतो. आता फक्त येऊन इथे घाणेरडं राजकारण करणं, त्याच्या पलीकडे ह्यांचा काही हेतू मला दिसत नाहीये. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताबाबत मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य अत्यंत अशोभनीय. दीपक केसरकरांच्या वक्तव्यावर वैभव नाईकांची टीका. साडेदहा वाजता भरड नाक्या येथून हा मोर्चा निघणार आहे आणि त्यातनं आम्ही सरकारच्या मधील मंत्र्यांचा आम्ही राजीनामा मागणार आहोत. त्याचबरोबर दीपक केसरकरांनी जे आजचं स्टेटमेंट दिलंय ते अत्यंत अशोभनीय आहे, त्यामुळे या दीपक केसरकरांच्या वर सुद्धा कारवाई होईल अशी सुद्धा आमची मागणी आहे. शिवरायांचा पुतळा उभारणीमधील भ्रष्टाचार मला उघड करायचा आहे, त्यासाठी तुमची मदत हवी. ठाकरेंचे आमदार वैभव नाईकांचं असीम सरोदे यांना पत्र. सत्ताधारी शिवरायांची माफी मागत नाहीत, माझं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन. शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून त्यांची माफी मागा. पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं आवाहन. महाराष्ट्र विकास आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना, एवढंच नाही तर सर्व शिवप्रेमींना आवाहन करतोय की उद्या 12 ते 1 मध्ये आपण सगळ्यांनी जिथे असेल तिथे शिवरायांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करावा आणि हात जोडून शिवरायांची माफी मागावी. भाजपचे खासदार नारायण राणे उद्या मालवणमधील शिवरायांच्या स्मारकाला भेट देणार. शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याची नारायण राणे पाहणी करणार. नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पाहणी. नौदल अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. मालवणमधील घटनेचा काँग्रेसकडून निषेध. कराडमध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं. चौकशीमध्ये कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तर महागात पडेल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा. धाराशिवमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून सिंधुदुर्गमधील घटनेचा निषेध. धाराशिवमधील शिवप्रेमी एकवटली.